चलेगी नहीं चलेगी, ताराशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी नहीं चलेगी, ताराशाही नहीं चलेगी। हेरॉल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची ईडी अधिकाऱ्यांकडून एकूण 12 तास चौकशी झाली आहे, ज्यावर रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की जी 2024 सालची स्ट्रॅटर्जी आहे, तर समोर विरोधी पक्ष तिथं असताच कामा नये। विरोधी पक्ष क्रॅश करण्यासाठी जसं आता हे हेरॉल्डचं प्रकरण, ही ट्रस्ट आहे, ही पूर्वीची स्वातंत्र्यापूर्वीची ट्रस्ट आहे, ट्रस्ट ट्रान्सफर झाली, ट्रस्टची प्रॉपर्टी विकता येत नाही, पण मुद्दा म्हणून ते दाखवतात का सोनिया गांधी राहुल गांधींना आम्ही चौकशीला बोलवतोय। मग बाकीचे घाबरतात आणि जे घाबरले ते त्यांच्या पक्षामध्ये जातात, त्यांना विरोधी पक्ष अस्तित्वात नको आहे, त्यांना त्यांच्यावर कोणी बोलणारा नको आहे। जसं आज पश्चिम बंगालमध्ये छापे पडले, हे जर बीजेपीवाले रोज छापे पडले तर त्यांच्या घरांमध्ये पण हजारो कोटी रुपये कॅश पडलेले आहे, पण त्यांच्यावर काय हल्ला होत नाही। पण ईडी आणि सीबीआयचा ज्या पद्धतीने दुरावस्थेने वापर करतात, तर भारताची सर्व हुकुमशाहीच्या दृष्टीनं वाटचाल चाललं आहे। आम्ही रायगडमध्ये परवा आंदोलनं केली, काल नानाभाऊ पटोले तिथं आंदोलन केलं, काँग्रेस गप्प बसणार, त्यांनी सांगितलं काँग्रेस मुक्त भारत, आता काँग्रेस युक्त भारत होण्याच्या मार्गावर आहे, म्हणून ते सोनियाजी गांधी आणि राहुलजी गांधी यांना त्रास देत। व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, उरण शहर, रायगड।